गुड मॉर्निंग एवरीवन। सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये, पटकन सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा। सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली। रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये। अटेंडन्स मार्क करा, अटेंडन्स मार्क करा सगळ्यांनी। चला तर आज आपण इंग्लिशचा क्लास घेणार आहोत, कारण आपले ईवीएसचं पोर्शन कम्प्लीट झालेलं राहील। सगळे लेसन आपण लास्ट टाइम कम्प्लीट केलेले आहेत, ओके। आणि त्याची रिव्हिजन सुद्धा करू, पण फर्स्ट आपण इंग्लिशचं कम्प्लीट करूया, ओके। सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करायचं आहे, इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करायचं सगळ्यांनी। मी स्क्रीन शेअर करते, मला सांगा स्क्रीन विजिबल आहे? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? ओके चला, तर पोयम नंबर युनिट 4, आजपासून आपला युनिट 4 स्टार्ट होतोय। अँड पोयम नंबर 30, अ बुक स्पीक्स। सगळ्यांनी ओपन केली पोयम, पोयम नंबर 30, अ बुक स्पीक्स। केली सगळ्यांनी बुक ओपन? ओके चला, मग पहिले मी पोयम रीड करते, ओके, आणि नंतर एक्सप्लेन करते, ओके। सगळ्यांनी रीड करताना लक्ष देऊन ऐकायचंय माझे प्रोनाउन्सिएशन वगैरे, ओके। नंतर मी तुम्हाला रीड करायला सांगणार आहे पोयम, सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं मी वर्ड ला कुठ कसं त्याचा प्रोनाउन्सिएशन करते, ओके। नीट वाचता यायला पाहिजे तुम्हाला नंतर। बघा पोयमचं नाव काय, युनिट 4, पोयम नंबर 30, अ बुक स्पीक। काय? अ बुक स्पीक। ओके चला, तर मी पोयम रीड करते, बघा काय दिले पोयम मध्ये। वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर, आय गेट टेप ऑन माय साइड्स आर सोर, टॉर्न आउट पेजेस मेक मी ग्रोन, आय फील डिझी इफ आय एम थ्रोन, एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कवर गिव्ज मी पेन, प्लीज डोंट बेंड मी इफ यू डू, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू, बट वी विल बोथ बी फ्रेंड्स टुगेदर इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर अँड कीप मी क्लीन सो दॅट आय लुक अ टाइडी नीट अँड हॅपी बुक। सगळ्यांनी ऐकली पोयम, मी रीड केली? एवढा लेट का जॉईन झालाय आर्या? क्लास किती वाजता असतो? 8 AM ला ना? एवढ्या लेट का जॉईन झाली? चला अटेंडन्स मार्क कर आणि इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन कर आणि पोयम नंबर 30 ओपन कर, ओके। बघा मी पोयम परत एकदा रीड करून दाखवते। अ बुक स्पीक्स। वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर, आय गेट स्टेप ऑन माय साइड्स आर सोर, टॉर्न आउट पेजेस मेक मी ग्रोन, आय फील डिझी इफ आय एम थ्रोन, एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कवर गिव्ज मी पेन, प्लीज डोंट बेंड मी इफ यू डू, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू, बट वी विल
both be friends together if you protect me from the weather and keep me clean so that I look a tidy, neat and happy book. बघा सगळ्यांना माझा आवाज येतोय. पोयम रेड केलेली सगळ्यांना कळाली, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकली पोयम जी मी रेड केली. रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये पटापट. बाकीचे स्टुडंट तन्वी, आर्या, अजून स्पर्श, ओके. चला तर आता मी एक्सप्लेन करते पोयम मध्ये काय दिले. बघा तर बघा पोयमचं नाव काय दिसते तुम्हाला, अ बुक स्पीक्स. म्हणजे काय या पोयम मध्ये काय, जी बुक आहे ती काय करते, बोलते आपल्यासोबत. काय करते ती आपल्यासोबत बोलते. ती तिच्या मनातली जी विचार आहे, त्या मनातलं दुःख बुक ती आपल्याकडे शेअर करते, ओके. सांगते ती, म्हणजे ती बुक आपल्यासोबत आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, ओके. अ बुक स्पीक्स. बघा तर या पोयम मध्ये जी जी बुक आहे ती काय सांगते आपल्याला, की तुम्ही माझ्यासोबत म्हणजे जेव्हा तुम्ही मला खाली फेकता वगैरे तर मला खूप दुःख होतं, मला खूप हर्ट होतं, असं ती सांगते. माझ्या कव्हरला जर तुम्ही जेव्हा डाग वगैरे पाडता, म्हणजे काही तुम्ही माझ्या कव्हरला खराब वगैरे करता, तेव्हा मला तेव्हा सुद्धा मला खूप वाईट वाटतं, असं ती सांगते बुक, ओके. मग ती काय बोलते, जर तुम्ही माझ्यासोबत नीट जर वागलात, माझ्यासोबत माझी नीट काळजी घेतली, तर आपण काय आपण फ्रेंड्स बनू शकतो, अशी ती बोलते, ओके. जर तुम्ही मला नीट म्हणजे एकदम चांगलं स्वच्छ ठेवलं, क्लीन ठेवलं, तर मी सुद्धा तुम्हाला हॅप्पी ठेवेन, ओके. ती कशी आपल्याला हॅप्पी ठेवेल बुक, त्या बुक जर आपलं चांगलं असेल, आपण जर बुक नीट ठेवलं तर ते बुक आपल्याला काय, आपण त्याच्यातली स्टोरी वाचू शकतो. तर समजा एक स्टोरी बुक असेल आणि जर ती आपण नीट ठेवली, तिला तिचं कव्हर वगैरे म्हणजे नीट एका ठिकाणी जागेवर आपण ठेवली, तर मग आपल्याला ती बुक बघा रीड करता येईल ना नंतर. ती बुक खूप दिवसानंतर सुद्धा रीड करता येईल आणि मग त्यातली स्टोरी वाचून सुद्धा आपल्याला हॅप्पी फील होतो, आपण आनंदी होतो ना, राईट. म्हणून ती बुक काय बोलते, इथे बुक ती आपल्या मनातले विचार सांगते, ओके. तर ती काय बोलते बघा, फर्स्ट आपण आता एक्सप्लेन करते मी. तर फर्स्ट स्टँजा मध्ये बघा ती काय बोलते, वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर आय गेट स्टेप ऑन माय साइड्स आर शोअर. बघा ती काय बोलते, ती बुक काय बोलते, जेव्हा तुम्ही मला जमिनीवर आपटता, मला जमिनीवर फेकता, ओके, तर मला खूप हर्ट होतं, माझे जे साईड्स आहेत म्हणजे माझ्या ज्या कडा आहेत बुक्सच्या, बघा इथे बुकला खाली फेकल्यावर बघा कशी तिचं फेस बघा कसं झालंय. तुम्हाला सुद्धा का कोणी ढकललं वगैरे खाली पडलं तर तुम्हाला लागतं ना, बरोबर, तुम्हाला लागतं ना, तुम्हाला कोणी ढकललं फरशीवर वगैरे तर तुम्हाला सुद्धा लागतं तुमच्या बॉडी पार्टला, तसंच ते बुक आहे. मग ती काय बोलते, जेव्हा तुम्ही मला जमिनीवर फेकता तर माझ्या ज्या कडा आहेत साईडच्या बुकच्या ज्या कडा आहेत त्यांना खूप हर्ट होतं, मला खूप लागतं तिथे आणि मला खूप दुखतं ते, ओके. टर्न आउट पेजेस मेक मी ग्रोन आय फील डिझी इफ आय एम थ्रोन. बघा तर ती काय बोलते, बुक काय बोलते, तसंच मला जेव्हा तुम्ही माझ्या बुकचे पेजेस फाडता, ओके. आता तुम्ही एखाद्या बुकचं बघा कधी कधी पेजेस फाडता फाडता ना, तर ती काय बोलते, तेव्हा सुद्धा मला खूप काय होतं, एकदम असं ग्रोन ग्रोन म्हणजे काय, एकदम दुःख वाटतं, काय वाटतं, दुःखी मला फील होतं की जेव्हा तुम्ही माझं काय करता पेजेस फाडता, ओके. काय करता माझे जेव्हा पेजेस फाडता तुम्ही, मला खूप दुःख वाटतं, ओके. आता बघा तुमच्या बॉडी पार्ट्स आहे, तुमचा हात आहे, तुमचा हँड आहे, ओके. तुमच्या हँडला जर काही कापलं वगैरे, तुरीने वगैरे कापलं वगैरे, तर तुम्हाला किती हर्ट होतं, होतं ना हर्ट. मग तसं सुद्धा जे पेज आहे ते बुकचं एक बॉडी पार्ट आहे, मग त्या पेजला जर तुम्ही फाडलं मग तिला सुद्धा काय होतं, खूप हर्ट होतं, राईट. मग ती बोलते जसं तुम्हाला हर्ट होतं, तुम्हाला काही लागल्यावर, तुम्हाला काय तुमचा हात कट वगैरे झाल्यावर, खरचटल्यावर, तसं माझे सुद्धा बुकची पेजेस फाडल्यानंतर मला सुद्धा खूप काय होतं, पेन होतं, मला खूप दुखतं, मला खूप वाईट वाटतं, ओके. तर फर्स्ट टू स्टँजा कळाला तुम्हाला, फर्स्ट टू स्टँजा कळाला का तुम्हाला, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. देखिए फर्स्ट टू स्टँजा में क्या बोला है,
जो बुक है वो हमसे कुछ बातें शेयर कर रही है, हमसे उसके मन की बातें शेयर कर रही है। क्या बोल रही है ये वो, कि जब आप लोग मुझे जमीन पे फेंकते हो तो मुझे मुझे बहुत क्या होता है, मुझे बहुत पेन होता है। ओके, आपको जैसे जमीन पे पटक देंगे तो आपको आपको लगता है ना, आपको भी पेन होता है ना, वैसे वो बोलती है कि मेरे मुझे भी आप लोग जब जमीन पे पटकते हो तो मुझे बहुत दुख होता है, मेरे बॉडी पार्ट को लगता है। और मुझे बॉडी पार्ट मीन्स बुक के बॉडी पार्ट कौन से है, मीन्स उसके जो साइड के रहे ना, जो साइड उसको लगता है और बहुत पेन होता है, ऐसे वो बुक बोल रहे। और बाद में क्या बोलते हैं, जब आप लोग मेरे पेजेस भी क्या करते हो, फाड़ते हो, तब भी मुझे बहुत दुख दुख दुखी फील होता है। ओके, नेक्स्ट। एवरी मार्क एंड एवरी स्टेन ऑन माय कवर गिव्स मी पेन। वैसे अब वो क्या बोल रही है, वो आप लोग क्या बोल रही है, मेरे जो कवर है, अब बुक की जो कवर होती है उस पर आप लोग कुछ पेंसिल से ऐसे मार्क करते हो, नहीं तो कुछ आपके, देखिए कभी कभी आपके बुक को क्या लगता है, आपका टिफिन का वगैरह कुछ ऐसे दाग लगता है ना पेन। ओके, तो उससे भी बुक क्या बोलते हैं, मुझे बहुत पेन होता है, मुझे ऐसे अच्छा नहीं लगता मेरे ऐसे बुक को गंदा, मैंने मेरे कवर को गंदा, मेरा कवर गंदा होता है, तो ये सब देख के मुझे बहुत पेन होता है। ओके, तो देखिए तो बघा इथे काय बोलते बुक, जेव्हा तुम्ही माझ्या कवर वर जेव्हा पेन्सिल ने तुम्ही असं काही काही तुम्ही मार्क करता, काही काढता, रेषा वगैरे ओढता, आणि माझ्या कवरला जेव्हा डाग वगैरे लागतात, घाण वगैरे, ओके, तर तेव्हा सुद्धा खूप काय होतं, पेन होतं मला, तेव्हा सुद्धा खूप दुःख वाटतं। ओके, मला अनहॅप्पी फील होतं, मी खूप सॅड होते। ओके, प्लीज डोंट बेंड मी, इफ यू डू आई डोंट वॉन्ट टू टॉक टू यू। देखिए यहाँ पे क्या बोल रहा है, क्या बोल रही है बुक, कि आप मुझे बेंड करोगे, बेंड यानी ऐसे टेढ़ा मेढ़ा करते हो ना आप कभी कभी, देखिए आप बुक को कभी कभी छोटे बच्चे क्या करते हैं, टेढ़ा मेढ़ा ऐसे बेंड करते हैं ऐसे, तो ऐसे करने से वो क्या बोलते हैं, आप लोगों ने आप तो बुक क्या बोलते हैं, तुम मुझे बैंड करोगे तो मैं तो आपसे बात नहीं करूंगी। क्या बोल रही है वो, अगर आपने मेरे मुझे बैंड किया, मुझे टेढ़ा मेढ़ा किया, तो मैं आपसे बात नहीं करूंगी। ओके, तो बगाई थे बुक का बोलते, प्लीज डोंट टू बैंड मी, इफ यू डू आई डोंट वॉन्ट टू टॉक टू यू। क्या बोलते वो, जर तुम्ही मला बैंड केलं, मला जर वाकड, तुम्ही काय करता, वाकवता ना कधी कधी, बघा बेंड करणे म्हणजे काय, तुम्ही बुक घेता हातात आणि वाकड तिकडं गोल वगैरे करता, त्याला असं पाइप वगैरे बनवता, करतात ना छोटी मुलं, नीट काय पेजेस वगैरे फोल्ड वगैरे करतात, मग ती काय बोलते बुक, जर तुम्ही मला तसं केलं तर मी तुमच्यासोबत बोलणारच नाही, अशी ती बुक बोलते। चला थर्ड और फोर्थ तांजा, आपको थर्ड और फोर्थ तांजा समझ में आया आपको, चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए। थर्ड और फोर्थ तांजा समझ में आया, काला का थर्ड आणि फोर्थ तांजा, पटापट रिप्लाई करा चैट बॉक्स मध्ये, माझा आवाज येतोय ना। हेलो, मेरी आवाज आ रही है? आर्या, तन्वी, काली, थर्ड आणि फोर्थ तांजा का आलं, बुक काय बोलते ते कळतंय का तुम्हाला? हाँ, तर लक्षात ठेवायच्या त्या गोष्टी। ओके, नेक्स्ट लास्ट टू तांजा बघूया आपण। बट वी विल बोथ बी फ्रेंड्स टुगेदर इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम दी वेदर। तो देखिए यहाँ पे बुक क्या बोल रही है, अब हम लोग फ्रेंड्स बन सकते हैं, पर कब फ्रेंड्स बन सकते हैं, जब आप मुझे वेदर से,
मीन्स आप देखिए बारिश में कभी कभी आपके बुक्स क्या हो जाते हैं, भीग जाते हैं ना, तो वो बुक क्या बोलिए, मैं आपकी फ्रेंड बन सकती हूँ, पर कब आप मुझे इस बारिश से बचाएंगे, बारिश में गीला होने से बचाएंगे, तब मैं आपकी फ्रेंड बनूंगी। ओके, तब अगाई थे बुक क्या बोलते हैं कि अपन फ्रेंड्स बनू शकतो, बुक काय बोलते तुम्हाला आपण फ्रेंड्स बनू शकतो, पण कधी जर तुम्ही मला या पावसामध्ये पावसाच्या पाण्यापासून जर वाचवलं तर मी तुमची फ्रेंड बनेल। बघा कधी कधी बघा तुम्ही स्कूलमधून येता आणि तुम्हाला माहितच, तुम्ही कधी छत्री अंब्रेला वगैरे घरी विसरला असाल, छत्री वगैरे, ओके, तर तुमच्या बॅगेत जे बुक्स असतात ते सुद्धा काय होतात, दिसतात ना, मग ती काय बुक काय बोलते तेव्हा सुद्धा तिला खूप वाईट वाटतं, तेव्हा सुद्धा ती सॅड होते, म्हणून ती बुक काय होते, जर तुम्ही त्या पावसामध्ये पाण्यापासून पावसाच्या पाण्यापासून जर मला वाचवलं तर मी तुमची फ्रेंड बनू शकते, आपण फ्रेंड बनू शकतो। ओके, तो देखिए यहाँ पे बुक क्या बोल रही है, जब आप लोग मुझे जो बारिश के पानी से बचाओगे, मीन्स मुझे प्रोटेक्ट करोगे, मुझे अच्छी तरह से संभाल के रखेंगे, तब मैं आपकी फ्रेंड बनूंगी। लास्ट, एंड कीप मी क्लीन सो दैट आई लुक टाइडी नीट एंड हैप्पी बुक। और क्या बोल रही है बुक, और मुझे ऐसी तरह से रखिए, क्लीन रखिए, मुझे एकदम साफ सुथरा रखिए कि मैं कैसे दिखूंगी, एक हैप्पी बुक दिखूंगी, एक अच्छी और हैप्पी बुक दिखूंगी। देखिए कैसे दिख रही है यहाँ पे बुक, स्माइल करते हुए दिख रही है ना, तो वो क्या बोल रहे हैं, आप मुझे ये सब मुझे आप लोग टॉन मेरे पेजेस नहीं फाड़ेंगे, मेरे कवर को कुछ दाग नहीं लगाएंगे, मुझे अच्छा साफ सुथरा रखेंगे, तो मैं एक हैप्पी बुक दिखूंगी, ऐसे बुक बोल रहे। ओके, तो बघा शेवटी काय बोलते बुक, जर तुम्ही मला क्लीन ठेवलं, एकदम साफ सुथरं ठेवलं, माझे पेजेस नाही फाडले, माझ्या कवरला काही डाग वगैरे नाही पाडले, माझं कवर बेंड वगैरे नाही केले, म्हणजे तुम्ही पानं वगैरे फोल्ड नाही केली, तर मी एकदम चांगली, एकदम साफ, एकदम क्लीन अशी बुक दिसेल आणि हॅप्पी दिसेल, राईट। बघा इथे हॅप्पी दिसते ना बुक किती छान। ओके, तर समझ में आई पोयम सबको, सगळ्यांना पोयम कळाली का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। मग या पोयम मधून काम तुम्ही काय शिकलात, कोण सांगणार मला आप इस पोयम से क्या सीखा आप लोगों ने, चलिए बताइए मुझे, आप लोगों ने इस पोयम से क्या सीखा, तुम्हें काय शिकला त्या पोयम मधून, कौन बताएगा मुझे, कौन सांगणार मला इस पोयम में से आपने क्या सीखा, क्या पढ़ा। चले तन्वी माइक ऑन कर, सांग मला या पोयम मधून काय शिकलीस तू, काय समजलं तुला या पोयम मधून। कि फोल्ड नहीं करना चाहिए, उससे भी उसे उस पर उसके कवर पर कुछ लिखना नहीं चाहिए और उसको साफ सुथरा रखना चाहिए। हाँ, मीन्स हमें हमारी बुक अच्छी तरह से संभाल के रखना चाहिए, राइट। अपन अपनी बुक एकदम सग्या बुक्स आपल्या कुठल्याही सब्जेक्टच्या नोटबुक बुक आपण आपली नीट ठेवली पाहिजे। ओके आर्या, तू सांग तू काय, तुला काय समजलं या पोयम मधून। पाण्यात भूकला भिजवायचं नसतो। अजून काय काय ठर म्हणजे बुक काय सांगते तुम्हाला कि मला भूक कसं काय करा। नसतो, भूकला बेंचवर फेकायचं नसतो। हाँ, फरशीवर नाही फेकायचं, तिचे पेज नाही फाडायचे, राईट, आणि तिच्या कवर वर काय फोल्ड वगैरे नाही करायचं, कवर त्याच्यावर काय मार्क वगैरे नाही करायचं, राईट। म्हणजे काय करायचं, आपण बुकला कसं ठेवायचं आहे, कसं ठेवायचं आर्या, कसं ठेवायचं बुकला, एकदम साफ साफ, एकदम नीट प्रोटेक्ट करून ठेवायचं व्यवस्थित, तुमच्या बॅगेत सुद्धा, नाही तर तुम्ही कबड मध्ये तुमच्या ड्रॉवर मध्ये ठेवतायत, पण तिथे सुद्धा तुम्हाला नीट साफ नीट ठेवायचंय। ओके, कसेही बुक्स फेकायचे नाहीयेत। ओके समजलं, माइक ऑफ करा आर्या।
नेक्स्ट नेहा, आप बताइए, आपको क्या समझा इस पोयम से, क्या पढ़ा आपने? बुक को चलिए। कभी फाड़ना नहीं चाहिए, बुक को कभी फाड़ना नहीं चाहिए। और क्या करना चाहिए, बुक को कैसे रखना चाहिए? बुक को सुंदर तरीके से रखना चाहिए। यस, अच्छी तरह से संभाल के साफ सुथरा रखना चाहिए। ओके ओके, चाहिए। सबको समझ में आई पोयम? सगे ना कहली पोयम, कितनी इजी पोयम होती। कि बुक तुमच्या सोबत बोलत होती, वो बुक आपसे बात कर रही थी, उसको जो जो दुख होता है, पेन होता है, वो आपसे शेयर कर रही थी बातें। ओके, तो आपको ध्यान में रखना है उसकी बातें। तुम्हाला तिची चीजी तिने सांगितले सगळं तुमच्याकडे, फ्रेंड म्हणून ती तुमच्या सोबत बोलली ना, मग तुम्हाला सगळं तिचं ऐकायचंय। तिने जसं सांगितलं की हे करू नका प्लीज, मला लागतं, मला हर्ट होतं, मग तुम्ही तसं करायचं नाही। ओके, वैसे करने का नहीं है आपको। ओके, समझ में आया सबको? चलिए, हम लोग पोयम क्या करते हैं अब? ओके, पहले हम लोग क्वेश्चन आंसर्स देख लेते हैं, बाद में पोयम रीडिंग लेंगे। ओके एक्सक्यूज मी। चलिए, तो पहले क्वेश्चन आंसर्स लेते हैं हम लोग, और बाद में पोयम रीडिंग लेंगे। ओके एक मिनट। सबको स्क्रीन विजिबल है क्या, बताइए चैट बॉक्स में। स्क्रीन सबको विजिबल है? स्क्रीन विजिबल है सबको? ओके, चलिए तो क्वेश्चंस देखते हैं हम लोग। ओके, तो देखिए फर्स्ट क्वेश्चन क्या दिया है। लिस्ट दी थिंग्स दैट मेक अ बुक हैप्पी। अब हम लोगों को ऐसे ऐसे क्या बोलते हैं, थिंग्स के बारे में लिखना है जिससे बुक क्या होती है, सैड होती है, अनहैप्पी होती है। क्या क्या करने से बुक अनहैप्पी होती है? ओके, वे लिखना है, वो लिखना है हम लोगों को। ओके, इथे काय करायचं आपल्याला, ज्या ज्या गोष्टीमुळे बुकला पेन होतं, ती सॅड होते, त्या त्या गोष्टी लिहायच्या। एक्झाम्पल दिलंय बघा त्यांनी, ड्रॉपिंग दी बुक ऑन दी फ्लोअर। यहाँ पे एक्झाम्पल दिया है, क्या दिया है, ड्रॉपिंग दी बुक ऑन दी फ्लोअर मीन्स हम लोग जब बुक को फ्लोर पे फेंकते हैं तब उसको पेन होता है, वो सैड होती है। वैसे और क्या क्या करने से बुक अनहैप्पी होती है, कौन बताएगा मुझे? एक एक बताइए मुझे। चलिए तीनों तीन एक एक बताइए। ओके, चला तन्वी, चला मला सांग, अजून काय केल्यानंतर बुक अनहैप्पी होईल? जसं त्यांनी सांगितलं की जमिनीवर फेकल्यावर, फरशीवर फेकल्यावर अनहॅप्पी होईल, अजून कशाने होईल अनहॅप्पी? एकच सांग तन्वी, माईक ऑन कर। बु तिला तिचे कवर्स फोल्ड केल्यावर ती अनहॅपी होते. ओके ओके, वेरी गुड। तर उसके त्याचे जे कवर है ते फोल्ड केला, उसके जो कवर होते उसको हम लोग क्या करते, उस पर मार्क करते, उसको स्टेन लगाते, उस पर दाग लगाते, तब वो अनहैप्पी होती है, राइट? नेक्स्ट आर्या, तू सांग अजून कशाने अनहैप्पी होईल ती, बुक काय केल्याने? बेंच पाळल्यानी तिला काय? डाग बेंच पाळली. हाँ, मग ते झालं, मी सांगितलं ते की फरशीवर फेकल्याने, आर्य आपल्याला तन्वीने सांगितलं की तिला तिचे कवर फोल्ड केल्याने, अजून काय केल्याने होईल अनहॅपी? कवरला डाग लागले. हाँ, ते पण झालं। अजून किती साऱ्या गोष्टी सांगितल्यात पोयम मध्ये, सांग मला त्यातली एक। टीचर्स अजून को काय? ना हेल्प में से हाँ हाँ बताइए स्नेहा। उसको ना फिक्स में से होता है. कैसे?
उसके जो पेजेस होते हैं वो टॉन उसके वो पेजेस फाड़ने से भी वो अनहैप्पी होती है, राइट? उसके जो पेजेस अपन जब अच्छे पाना फाड़ ले तरी थी दुखी होते ना। ओके तो देखिए आंसर क्या क्या लिखेंगे हम लोग। देखिए उसके आंसर क्या क्या लिखेंगे, तथा आंसर का लिनर बगा टियरिंग पेज फ्रॉम दी बुक, जर अपन त्याचे पेजेस फाडले बुक मधून तेव्हा ती अनहैप्पी होईल। थ्रोइंग इट उसको फेंकने से वो क्या होती है, वो अनहैप्पी होगी, राइट? फेंकल्यावर सुद्धा तिला ती अनहैप्पी होते। बिहाइंड बेंडिंग सॉरी बेंडिंग एंड स्टेनिंग मीन्स उसको फोल्ड किया और उस पर दाग लगाए तो वो क्या होती है, अनहैप्पी होती है। ओके सबको ये याद रखना है। नेक्स्ट वॉट डू वी हैव टू डू टू मेक अ फ्रेंड विद द बुक, जर जी बुक है ती आपल्याला काहीतरी सांगितलं, ती काय बोली, मी तुमची फ्रेंड होणार, पण केव्हा होणार, कब बोला उसने ऐसा कि मैं आपकी फ्रेंड बनूंगी, पर आपको क्या करना चाहिए, क्या करना होगा उसके लिए, तब भी मैं आपकी फ्रेंड बनूंगी, असं काय बोलली थी कि मी तुमची फ्रेंड बनेल, पण तुम्ही माझ्या काय करणार, कोण सांगेल मला, कौन बताएगा मुझे दोनों में से, चलिए बताइए फटाक से। इतनी इजी पोयम है, ती काहीतरी बोलली मी तुम्हाला फ्रेंड बनवेल, पण तुम्ही काय कराल, तेव्हाच मी फ्रेंड बनवेल तुम्हाला। चलिए कोण बताएगा मुझे, ती पोयम मध्ये बोलली ना, उसने पोयम में बोला कि मैं आपको फ्रेंड बनाऊंगी, पर कब बनाऊंगी, कौन सांगे, तन्वी सांग, तन्वी माइक ऑन कर आणि सांग मला, कधी बोलली बुक की मी तुला फ्रेंड बनवेल, पण तिने एक शर्त सांगितली होती काय करायला लागेल तेव्हाच फ्रेंड बनवेल मी। काय करायचंय? आवाज नाही येते, कोण तुम्ही माईक बताएगा ऑन मुझे, करो. नेहा बताइए आप, माइक ऑफ कर तन्वी, नेहा बताइए आप। बुक ने ऐसा बोला था, आप जब मुझको स्वच्छ रखोगे और बारिश में भीगने नहीं दूंगे, राइट। मैं आपको देखिए इसने, प्रोटेक्ट करूंगा। हाँ देखिए स्नेहा ने अच्छी तरह से ध्यान में रखा, स्नेहा ने बरोबर लक्षात ठेवलं। तो बुक काय बोलली होती, जर तुम्ही मला वेदर पासून प्रोटेक्ट केलं, आप लोग मुझे वेदर से प्रोटेक्ट करोगे, तब मैं आपकी फ्रेंड बनूंगी। काय बोलली होती पोयम, सॉरी बुक काय बोलली होती, जर तुम्ही पावसाच्या पाण्यापासून मला जर वाचवलं, माझं संरक्षण केलं, प्रोटेक्ट केलं, तरच मी तुमची फ्रेंड बनेल। मुझे बारिश के पानी से आप लोग बचाएंगे, तब भी मैं आपको फ्रेंड बनाऊंगी। ओके तो कैसे आंसर लिखेंगे आप लोग, का आंसर लिखना तुम्हें, बगा इतना आंसर लिखे, वी हैव टू प्रोटेक्ट इट फ्रॉम दी वेदर, हम लोगों को क्या करना पड़ेगा उसको, उसके साथ फ्रेंडशिप करने के लिए, वी हैव टू प्रोटेक्ट इट फ्रॉम वेदर। ओके समझ में आया सबको, फर्स्ट टू आंसर समझ में आया सबको, चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए। आर्या तन्वी ठीक घरी तुम्हाला लिहायचे आंसर। ओके नेक्स्ट अब क्वेश्चन नंबर 3 देखिए क्या दिया है, रीड द फॉलोइंग एंड डिसाइड व्हाट द बुक विल लाइक और डिसलाइक। ओके आप लोगों को नीचे कुछ दिया हुआ है और आपको डिसाइड करना है कि ये बुक बुक को अच्छा लगेगा या नहीं लगेगा। तुम्हाला खाली काहीतरी बुकच्या बद्दल दिलाय, मग त्यातनं तुम्हाला रीड करायचं आणि डिसाइड करायचंय कुठलं बुकला आवडेल आणि नाही आवडणार। ओके जे आवडेल त्याच्या पुढे टिक करायचं, करेक्ट?
जे ना आवडेल त्याच्याकडे क्रॉस करायचं. जो उसको पसंद आएगा उसके सामने क्या करना है, करेक्ट साइन करना है, और जो नहीं पसंद आएगा उसके सामने क्रॉस करना है. ओके चलिए आप लोग मुझे बताएंगे. ओके चलिए चलिए बताइए. फोल्डिंग कॉर्नर्स ऑफ पेजेस, फोल्डिंग कॉर्नर्स ऑफ पेजेस. आप लोगों टीचर को बुक रॉन्ग से जरा रॉन्ग राइट. बुक के जो कॉर्नर्स है वो फोल्ड करना अच्छे लगेंगे क्या बुक को? नहीं. ओके फोल्ड के लिए आपन दे देते ना है. नेक्स्ट, यूजिंग अ बुक मार्क. करेक्ट करेक्ट टीचर। हाँ, तो बुक पे हम लोग मार्क कर सकते हैं, पर कब? आप लोगों को, आप लोग जब रीड करते हैं तब भी. ओके तुम्ही जर एखादा आंसर वगैरे मार्क केला तर काय ना वाटणार बुकला, ते आवडेल. मग तुम्ही बिनकामाचं काही त्याच्यावर करत बसला तर ते तिला आवडणार नाही. वेटिंग युअर फिंगर विथ स्पिटल वेन यू टर्न दी पेजेस. जेव्हा बघा काय काय जण पेज टर्न करताना काय करतात, फिंगर्सला काय करतात, थुंकी लावतात आणि काय करतात, पेज हे करतात ना, टर्न करतात. ते राईट आहे का रॉन्ग आहे? रॉन्ग रॉन्ग टीचर, रॉन्ग. रॉन्ग। हाँ तो ऐसे नहीं करना चाहिए पेज टर्न करते हुए, करते समय. नेक्स्ट, पुटिंग एन ओपन बुक फेस डाउनवर्ड. पुटिंग एन ओपन बुक फेस डाउनवर्ड. आपको जो बुक है वो ओपन करके ऐसे उल्टा रखना है, रखेंगे तो वो अच्छा लगेगा बुक को. तुम्हें राम जर बुक ओपन करून त्याला उलट करून ठेवलं बिन कामाचं तर रॉन्ग. ओके ओके तर पोयम कळाली सगळ्यांना? क्वेश्चन आन्सर्स कळाले? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके चला आता रीडिंग घेऊया आपण. ओके एकेकाने पोयम रीड करायचे. फर्स्ट कोण रीड करते? तन्वी, माइक ऑन कर आणि रीड कर बुक, सॉरी पोयम. पहिले पोयमचं नाव आणि नंतर पोयम रीड करायला स्टार्ट कर. ओके तन्वी, माझा आवाज येतोय का? ओके आर्या, तोपर्यंत आर्या तू रीड कर, माइक ऑन कर. आर्या, आर्या माझा आवाज येतोय? हॅलो आर्या, माइक ऑन कर. चला कोण रीड करतोय, पटकन माइक ऑन करा. सगळ्यांनीच रीड करायचे. मेरे आवाज आ रही है क्या सबको? हेलो यस टीचर, टीचर मी करू। हाँ चालेल करा. तन्वी, तन्वी माइक ऑन कर आणि रीड कर. यस टीचर, मी ऑन द फ्लोर पहिले पहिले पोयमचं नाव, इन 1 मिनिट, पहिले पोयमचं नाव बोल. हॅलो अरे तन्वी, तुझा आवाज येत नाहीये, नेटवर्क का प्रॉब्लेम आहे शायद. आर्या तू माइक ऑन कर, चल पटकन. आर्या चल हेलो रे, हाँ रीड कर. पहिले वन, पोयमचं नाव. बुक स्पीक विच वेन आहे ते, वेन, वेन यू. मी ऑन द आय गिव ऑन द फ्लोअर कोण बोलेल? फ्लोअर, ऑन ऑन द फ्लोर फ्लोअर. फ्लोर
आई गिव गेट है, गेट, GET, गेट। आई गेट स्पीड, टीट स्पेस, स्पीड स्पेस, और स्पेट ऑन माय साइड आर सोर ट्रोन आउट टॉन, टॉन आउट, स्टोन आउट पेजर मेक मी ग्रोन ग्रोन, आई फील डिजी, डिजी इफ आई आई एम, आई एम टोन एवरी ग्रोन, टोन एवरी मेक एंड एवरी मार्क, एवरी मार्क एंड एवरी स्टेन ऑन पेन, स्टेन ऑन माय स्रोर्स कवर्स, कवर गिव्स मी पिन प्लस प्लीज प्लेन डो प्लीज प्लीज डोंट बेंड डो मी, लेट मी इन यू डो डू अ डोंट ऐका ते आई डोंट आई डोंट वेंट टू वॉन्ट टू वॉन्ट टू टेल टू टॉक टॉक बट टू यू टेल टू यू बट टॉक यू टॉक टेल नहीं है टॉक 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 टू यू बट वी विल बट बी फ्रेंड्स गेदर टुगेदर इट यू प्रोटेक्ट प्रोटेक्ट मी फॉर द वेदर वेदर एंड कीप मी क्लीन सो दैट आई लुक अ टेर टाइडी नेट अ हैप्पी बुक ओके रोज घरी रीडिंग करायची आर्या फिर आता मैं ओके बोलू ओके बोल पहले पोयमचं नाव बोल यस टीचर अ बुक स्पीक व्हेन वी ड्रॉप मी ऑन द व्हेन यू यू है ते यू व्हेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोर आई गेट स्टिक ऑन माय टेप टेप आर ऑन स्टेप ऑन माय स्टेट्स आर साइड सोर स्टार साइड्स आर सोर ट्रूम आउट टॉन आउट टॉन ऑन आउट पेज मेक मेक मी ग्रोन आई इफ आई फील आई फील डिजी डिजी इफ आई एम थ्रोन एवरी मार्क एंड एवरी स्टेंट ऑन माई क्रोन
कवर्स गिव्स मी पेच प्लीज डोंट बी बैंड बेंड मी इफ यू डो डू इन डोंट वे आई डोंट वेंट टू वॉन्ट वॉन्ट टू टॉक टू यू बट वी विल बोथ बी फ्रेंड टुगेदर इफ यू प्रोटेक्ट प्रोटेक्ट मी ऑफ द फ्रॉम फ्रॉम दी वेदर. द वेदर एंड कीप मी क्लियर सो दैट क्लीन क्लीन सो दैट आई टॉक अ आई टाइम लुक आई लुक आई टू लुक यू अ एंड टाइडी अ टाइडी नियर एंड नीट हैप्पी बुक नीट. नीट एंड हैप्पी बुक ओके नेक्स्ट स्नेहा आप रीड करोगी. चलिए रीड कीजिए. पहले पोयम का नाम बोलिए, क्या लिखा है. ए बुक्स स्पीक. स्किप व्हाट यू वेन यू वेन है वो वेन W-H-E-N व्हेन यू रोब मी ऑन द फ्लोर ऑन द ऑन द इन गेट आई गेट स्कीप आई गेट स्कीप स्टेप स्टेप ऑन मी माय माय साइड्स आर इट आर स्टोर श्योर टोन टॉन आउट आउट एक पेजेस मिक्स मी मेक मी 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 ग्रोन ड्रोन इन आई आई फील फील डिजी इफ आई मी इफ आई एम थ्रोन. इफ आई एम ड्रोन ड्रोन इफ एवरी एवरी मिक मार्क है वो एंड मार्क 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 एवरी एंड मार्क एवरी मार्क एंड एवरी पेन ऑन माय कवर On my cover, गिव्स मी पेन use me pen. Please don't tip बेंड when me if why इफ यू do if you do डो नहीं वो डू है आई आई डोंट डू द वॉन्ट टू वन टू टॉक टू टेल यू टॉक्स टू यू बट
वी वर व्हील व्हील, बोथ वी फ्लोट वी रेंट टुगेदर टुगेदर इफ यू टू प्रोटेक्ट मी प्रोटेक्ट मी फ्रॉम फ्रॉम दी वेदर। फ्रॉम द वेदर एंड कीप मी की लॉ सो क्लीन सो क्रीम सो द दैट दैट आई लुक आई लुक ए टाइडी बट आई डी नीट नीड एंड एंड हैप्पी हैप्पी बुक। हैप्पी बुक्स ओके, घर पे रीडिंग करना है रोज। ओके तर आजचा होमवर्क यस काय, या सगळ्यांची क्वेश्चन आंसर्स लिहायचे आहेत ओके, आणि पोयम परत घरी रीड करायची ओके। कळालं? होमवर्क कळाला का आर्या तन्वी? क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आणि बुक रीड करायची, सॉरी पोएम रीड करायची ओके। चला मग आपण इथेच थांबूया, नेक्स्ट क्लास मध्ये याचं पुढचं लेसन कंटिन्यू करू ओके। बाय टीचर बाय टीचर बाय टीचर। बाय।